We shall start our next lesson, 12th lesson, that is biotechnology. Biotechnology म्हणजे काय तर बायोटेक्नॉलॉजी ऍक्च्युअली ह्युमन बीइंग इट इज अवेअर ऑफ दिस बायोटेक्नॉलॉजी ट्रॅडिशनली दिस इज द प्रोडक्ट ऑफ इंटरॅक्शन बिटवीन बायोलॉजिकल सायन्स अँड टेक्नॉलॉजी. याच्यामध्ये दोन्ही आहे, एक बायोलॉजिकल सायन्स आहे म्हणजे बायोलॉजी आणि त्यासोबत ही टेक्नॉलॉजी सुद्धा एक प्रकारची. मग कशासाठी? तर टू ऑब्टेन सम प्रॉडक्ट, काही प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेससुद्धा प्रोव्हाइड केल्या जातात याच्या माध्यमातून काही प्रॉडक्ट मिळवण्यासाठी. तर हे पहिल्यांदा ही जी टर्म आहे बायोटेक्नॉलॉजी, इट वॉज गिवन बाय इरिकीने ॲक्च्युली ही टर्म याच्यासाठी दिली होती, टू डिस्क्राईब अ प्रोसेस फॉर लार्ज स्केल प्रोडक्शन ऑफ पिक्सचे मोठ्या प्रमाणावर प्रोडक्शनसाठी, म्हणून त्यांनी ही बायोटेक्नॉलॉजी ही टर्म वापरली होती 1990 मध्ये. तर ही जी टर्म आहे बायोटेक्नॉलॉजी, ही वेगवेगळ्या पद्धतीने डिफाईन केलेली आहे प्रत्येकाने, म्हणजे वेगवेगळ्या डिफरंट वेजनी त्याला डिफाईन केलेलं आहे. जसं एक डेफिनेशन अशी आहे की दिस बायोटेक्नॉलॉजी इट इज नथिंग बट द डेव्हलपमेंट अँड युटिलायझेशन. ही काय आहे? तर इट इज द डेव्हलपमेंट अँड युटिलायझेशन डेव्हलपमेंट अँड युटिलायझेशन ऑफ बायोलॉजिकल फॉर्म्स बायोलॉजिकल फॉर्म्स म्हणजे आता कुठले मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील, जसं बॅक्टेरिया आहे किंवा व्हायरसेस आहे, याला युटिलाइज करायचं आणि त्याच्यापासून प्रॉडक्ट मिळवायचे, वेगवेगळे प्रॉडक्टसुद्धा प्रॉडक्ट्स किंवा काही प्रोसेसेस, याच्यामध्ये काही प्रोसेसेस इन्वॉल्व आहे. दिस प्रोसेसेस आर देअर टू ऑब्टेन मॅक्सिमम बेनिफिट, टू ऑब्टेन मॅक्सिमम बेनिफिट, जास्तीत जास्त बेनिफिट मिळायला पाहिजे फक्त ह्युमन बीइंगलाच नाही, टू ह्युमन बीइंग ऑल्सो अँड सम अदर लिव्हिंग फॉर्म्स, काही बाकी लिव्हिंग फॉर्म्सला सुद्धा त्याचा फायदा झाला पाहिजे काही बेनिफिट मिळण्यासाठी. मग ही जनरल त्याची डेफिनेशन झाली. पण एक ऑर्गनायझेशन आहे, दिस ओ ई सी डी मीन्स ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कॉर्पोरेशन अँड डेव्हलपमेंट. ओ ई सी डीनी वेगळी अशी डेफिनेशन दिली आहे. ही डेफिनेशन 1981 मध्ये ही डेफिनेशन दिलेली आहे. अकॉर्डिंग टू दिस ऑर्गनायझेशन, बायोटेक्नॉलॉजी इज नथिंग बट द अप्लिकेशन ऑफ सायंटिफिक अँड त्याच्यासोबत इंजिनिअरिंगचे प्रिन्सिपल्स. बायोलॉजीमध्ये इंजिनिअरिंगचे प्रिन्सिपल्सचा अप्लाय केलेला आहे. प्रिन्सिपल्स, सायंटिफिक अँड इंजिनिअरिंग प्रिन्सिपल्स कशासाठी? टू द प्रोसेसिंग ऑफ मटेरियलच्या प्रोसेसिंगसाठी. आणि मग काय मिळवायचं आहे? तर एखादं कुठलं इम्पॉर्टंट प्रोडक्ट मिळण्यासाठी, मात्र कशाच्या मार्फत? बायोलॉजिकल एजंट्स. वेगवेगळे असतील, काही बॅक्टेरिया व्हायरसेसचा वगैरे वापर करून बायोलॉजिकल एजंट टू प्रोव्हाइड गुड्स अँड सर्व्हिसेस. गुड्स हे महत्त्वाचं, अँड सर्व्हिसेस ऑल्सो, याच्यातून जॉबसुद्धा मिळतील, जॉब फॅसिलिटीज राहतील, हे महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. काही गुड्स पण मिळाले म्हणजे काही प्रोडक्ट पण आपल्याला मिळतील. आणि नेमकं काय याच्यामध्ये? तर सायंटिफिक अँड इंजिनिअरिंग प्रिन्सिपलचं अप्लिकेशन, त्या इंजिनिअरिंग करणे. इंजिनिअरिंगमध्ये काय केलं जातं? प्लॅन केला जातो, त्याच्यानंतर त्याचं कन्स्ट्रक्शन केलं जातं, असं वेगवेगळ्या मेथडनी ते काम केलं जातं. तर त्यासाठी काही बायोलॉजिकल एजंट्स वापरायचे, बायोलॉजिकल एजंट इन्क्लुडिंग सम बॅक्टेरिया ऑर व्हायरसेस ऑर पर्टिक्युलरली द जेनेटिक मटेरियल ऑफ दिस लिव्हिंग बीइंग. त्या बायोलॉजिकल एजंटचं जेनेटिक मटेरियल वापरायचं कशासाठी? तर टू प्रोव्हाइड गुड्स अँड सर्व्हिसेस, काही प्रोडक्ट आपल्याला त्याच्या माध्यमातून मिळवायचे आहे. तर ही झाली ओ ई सी डीनी दिलेली डेफिनेशन. मग आता डेफिनेशन कोणती असो,
उद्देश त्याचा काय आहे, तर कुठल्या तरी याचा वापर करून, लिव्हिंग बिंगचा वापर करून सायंटिफिकली, अर्थात हे सायन्स आहे. पण सुरुवातीला अगदी जुना काळ जर घेतला तर त्याच्यामध्ये एक ओल्ड बायोटेक्नॉलॉजी होती. आताची जी आहे ती न्यू आहे. आता बायोटेक्नॉलॉजीचे आपण दोन भागामध्ये स्टडी करतो. एक आहे ओल्ड बायोटेक्नॉलॉजी, ओल्ड, दुसरी आहे न्यू. आता ओल्ड बायोटेक्नॉलॉजीला ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी म्हणतात. ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी, आता ह्या बायोटेक्नॉलॉजीमध्ये फारसा इतर कुठल्या ब्रांचेसचा वापर केलेला नव्हता. ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी जी होती ती म्हणजे आपली जुनी जी जुनी पद्धत जी दुधाचे दही बनवणे झाले किंवा कर्ड तयार करणे, घी तयार करणे, ह्या ज्या प्रोसेसेस होत्या ती ही इट इज बेस्ड ओनली ऑन द बेस कन्सेप्ट ऑफ फर्मेंटेशन. मुळात त्याच्यामध्ये लिव्हिंग बिईंगचा खरंच वापर होतो का वगैरे हे ह्युमन बिईंगला माहिती नव्हतं. ह्युमन कल्चर जसं सुरू झालं तसं ही ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी सुरू झालेली आहे. म्हणजे दही बनवणे, घी तयार करणे, व्हिनेगारचा वापर करणे, त्याच्यानंतर योगर्ट तयार करणे, योगर्ट, त्याच्यानंतर चीज तयार करणे, हे असे जे काही दुधाचे दह्याचे पदार्थ वगैरे बनवले जात होते, तर हे ही ॲक्च्युली हाऊसहोल्ड बायोटेक्नॉलॉजी होती. किचनमध्ये ही सायन्सपेक्षा आर्ट जास्त होतं. आर्ट ऑफ किचन असं म्हणतात त्याला. याच्यामध्ये सायन्स काय आहे ते मानवाला माहितीही नव्हतं, फारसं माहिती नव्हतं, पण हे आर्ट ऑफ किचन म्हणून ओळखलं जात होतं ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी. अँड इट कॅनॉट एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ दॅट पर्टिक्युलर प्रोसेस, काय होतं आहे याच्यामध्ये, नेमकी प्रोसेस काय आहे, हे काही ह्या ओल्ड बायोटेक्नॉलॉजीमध्ये किंवा ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजीमध्ये सांगता येत नव्हतं. पण दुसरी जी बायोटेक्नॉलॉजी जी आहे ही न्यू बायोटेक्नॉलॉजी, किंवा त्याला आता आपण मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी म्हणतो. मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी, या मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीमध्ये प्रत्यक्षात काय आहे याच्यामध्ये, तर जेनेटिक जेनेटिक मेकअप जे असतं किंवा जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते चेंज केल्या जातं. जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन जे काही असेल त्याच्यामध्ये बदल केला जातो. इट इज चेंज, याच्यामध्ये थोडा चेंज केला जातो. आणि म्हणून मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी जी आहे त्याच्यामध्ये मग आता वेगवेगळ्या ब्रँचेसचे बायोटेक्नॉलॉजीमध्ये बायोलॉजीचं सुद्धा आणि टेक्निकल ज्या ब्रँचेस आहेत त्या सगळ्यांचं अप्लिकेशन याच्यामध्ये आहे. इन्क्लुडिंग बायोलॉजीचे जर सांगायचे झाले तर मायक्रोबायोलॉजी, जेनेटिक्स, देन बायोकेमिस्ट्री, आणि इंजिनिअरिंगचे सांगायचे झाले तर केमिकल इंजिनिअरिंग, त्यानंतर मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक, कम्प्युटर, इव्हन सम इंडस्ट्रीयल प्रोसेसेस, ह्या सगळ्यांचा याच्यात उपयोग केला जातो बऱ्याचशा. आणि वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल सेल असो, मायक्रो ऑर्गॅनिझम, वेगवेगळे एन्झाईम्स आहे, या सगळ्यांचे प्रॉडक्ट बनवणे, हे सगळं याच्यामध्ये येतं. थोडक्यात मॅन्युप्युलेशन ऑफ जीन, मॅन्युप्युलेशन ऑफ जीन असं म्हटलं जातं, जेनेटिक इंजिनिअरिंग. मग याच्यामध्ये प्रत्यक्षात तो जो 1970 ऑनवर्ड याचा शोध लागलेला आहे, 1970 नवीन टेक्निक, त्याला म्हणतात आर डी एन ए टेक्नॉलॉजी किंवा रिकॉम्बिनंट डी एन ए टेक्नॉलॉजी. कायमेरिक डी एन ए किंवा रिकॉम्बिनंट डी एन ए असं म्हणतात त्याला, रिकॉम्बिनंट डी एन ए टेक्नॉलॉजी. ह्याच टेक्नॉलॉजीला आता आपण मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी असं सुद्धा म्हणतो. रिकॉम्बिनंट डी एन ए टेक्नॉलॉजी काय आहे, तर ही सर्वात पहिल्यांदा स्टॅनले कोहेन आणि हर्बर्ट बॉयरने दिलेली आहे. स्टॅनले कोहेन अँड हर्बर्ट बॉयर यांनी 1973 ही मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी ही इंट्रोड्यूस केलेली आहे. इट इज द कॉम्बिनेशन ऑफ बायोलॉजी अँड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी. प्रोडक्शन टेक्नॉलॉजीचा याच्यात वापर केला जातो. इट इज बेस्ड ऑन जेनेटिक इंजिनिअरिंग. जे काही जेनेटिक इंजिनिअरिंगचे जे काही कन्सेप्ट आहेत त्या याच्यावर हा बेस आहे. इंजिनिअरिंग काय करतात, इंजिनियर्स काय करतात सहसा, की एखादं जे काही प्रोडक्ट तयार करायचं आहे तर त्या प्रोडक्टचा पहिल्यांदा प्लॅन तयार करतात. प्लॅन असतो त्यांच्याजवळ एक विशिष्ट, त्याला कन्स्ट्रक्ट केल्या जातं, बरोबर आहे, कन्स्ट्रक्ट केल्या जातो विशिष्ट पद्धतीने, त्याचा एक काय मॅप घेतला जातो पहिल्यांदा. तर ही जी मेथड, त्यांची जी मेथड आहे इंजिनिअरिंगची, त्याच पद्धतीने हा रिकॉम्बिनंट डी एन ए तयार केला जातो. म्हणजे मूळ जो डी एन ए आहे याचा, जिथून आपल्याला तो जीन काढायचा आहे त्या डी एन एमधून तो जीन काढला जातो, हा तोडून काढला जातो डी एन एमधून. आणि मग हा जीन दुसऱ्या याच्यात, दुसऱ्या कुठल्या डी एन एला, मग तो डी एन ए बॅक्टेरियाचा असो
किंवा व्हायरसेसचा असो त्याला तो जोडला जातो असा त्याला या ठिकाणी जोडला जातो म्हणजे हा मूळ जो डीएनए होता तो आता बदलला आणि त्याला हा जोडलेला आहे सो दिस इज कॉल्ड हा रिकॉम्बिनेशन दाखवतो आहे म्हणून याला रिकॉम्बिनंट डीएनए असं सुद्धा म्हणतात तर ही जी आहे ही नवीन ब्रांच आहे आणि याचे दोन मेजर फीचर्स आहे या टेक्नॉलॉजीचे विच डिफरन्शिएट फ्रॉम मॉडर्न डिफरन्शिएट मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी फ्रॉम दॅट ऑफ ओल्ड बायोटेक्नॉलॉजी पहिला हा आहे की इट इज हॅविंग कपॅबिलिटी ऑफ सायन्स टू चेंज द जेनेटिक मटेरियल हे जेनेटिक मटेरियलच चेंज केल्या जातं टू ऑप्टेन द आर डी एन ए मग ही आर डी एन ए टेक्नॉलॉजी आहे किंवा आता रिसेंट टेक्निक जी आहे ती आहे पी सी आर पॉलिमरेज चेन रिॲक्शन हे सुद्धा याच्यामध्ये येतं किंवा मायक्रो ॲरेज आहे सेल कल्चर अँड फ्युजन हे सुद्धा आहे त्यानंतर बायोप्रोसेसिंग आहे बायोप्रोसेसिंग तर हे सगळं याच्यामध्ये येतं ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजीमध्ये हे सगळं काहीच नव्हतं जीनचा न्यूक्लियसचा क्रोमोझोमचा डी एन एचा कशाचाच या ठिकाणी विचार केला इव्हन त्याच्यामध्ये असणाऱ्या लिव्हिंग बिंगचा सुद्धा यात विचार केला गेला नव्हता फक्त फर्मंटेशन बेस होती ती ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी दुसरा फरक असा आहे की याची जी काही याची ठराविक ओनरशिप असेल याची ओनरशिप राहील ज्यांनी त्याचा शोध लावलेला आहे त्याला ओनरशिप मिळेल त्याची आणि मग ही ओनरशिप ऑफ टेक्नॉलॉजी आणि पुन्हा त्याचे सोशो त्याचे परिणामसुद्धा होतील सोशो पॉलिटिकल हे महत्त्वाचं आहे सोशो पॉलिटिकल इम्पॅक्ट त्याचे काय परिणाम होतात ते सुद्धा हे परिणाम याचे काही नाही आहे याचे विशेष काही परिणाम नाही पण याचे मात्र इथिकल इश्यूज याच्यामधून बाहेर निघतात वेगवेगळे म्हणजे जसं आपण धार्मिक म्हणतो किंवा इतर सामाजिकसुद्धा असे काही इम्पॅक्ट याच्यामुळे घडतात तर ते आपल्याला सगळं ह्या मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीमध्ये डिटेलमध्ये शिकायचं आहे ते आपण त्याचे जे काही कन्सेप्ट आहे किंवा प्रिन्सिपल्स आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये